हॅलो. हॅलो. हा नमस्ते, मी योगेश कुठे बोलतो लेटसअप मधन. हो नमस्कार, बोला योगेश. तुमचंही गणेश सहकारी साखर कारखाने निवडणुकीमध्ये तुमचं पॅनल विजयी झालं, तर या विजयामागची कारण काय तुम्हाला वाटतात की कशामुळे हा 10 वर्ष तुमच्याकडे हा कारखाना नव्हता आणि आता पुन्हा हा कारखाना तुमच्याकडे आलेला आहे, तर त्याची काय कारण तुम्हाला वाटतात? मुळात तुम्ही म्हटले तुमचा पॅनल विजयी झाला. हा आमचा पॅनल नसून हा शेतकऱ्यांचा पॅनल होता. बरं. आणि त्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य आम्हाला आणि थोरात साहेबांना लाभलं. बरं. त्याच्यामुळे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचाच पॅनल होता, त्याचं नेतृत्व आम्ही फक्त केलं. अच्छा, पण कशामुळे हा म्हणजे तुम्हाला हा विजय मिळाला, असं तुमचं अनालिसिस काय आहे? विजय मिळण्याची अनेक कारणं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा असलेला संतोष, विरोधकांची असलेली आरेरावीची भाषा जी आम्हाला प्रचारादरम्यान लोकांकडून जाणवलं, दडपशाही आणि कोल्हे साहेबांचं असलेलं त्या सभासदांवरचं पूर्वीचं ऋणानुबंध, हे अशी अनेक कारणं आणि संजीवनी आणि संगमनेर देत असलेली एक सन्मानपूर्वक सभासदांना वागणूक, त्याच्यामुळे या अनेक कारणं खरं तर या विजयाच्या याच्यात महत्वाची ठरली. तुम्ही आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते दोघे तुम्ही आता एकाच पक्षात आहात, तरी तुम्ही त्यांच्या विरोधात शेड्यू ठोकला, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं, तर त्यामागचं कारण काय होतं? नाही, असं काही आम्ही त्यांच्या विरोधात ठोकला असं नाही, आम्ही गणेशच्या समर्थनात आम्ही शेड्यू ठोकला. खरं तर सहकारामध्ये पक्ष वगैरे बघितला जात नाही, अनेक उदाहरणं आहे. मागील सरकारमध्ये सहकार मंत्री आणि सहकार राज्यमंत्री एकामेका विरोधात पॅनल उभे केलेले आपण सगळ्यांनी बघितले, त्याच्यामुळे सहकारामध्ये असं काही पक्षाची झालर मी लावू इच्छित नाही. बरं. आणि तसं काही याला दुसरं कारण नाही. आता अनेकांचं म्हणणं असं आहे की याचा फटका कोल्हे कुटुंबाला 2024 विधानसभा निवडणुकीत बसू शकतो अशी चर्चा आहे, किंवा तुम्ही हे जे एक प्रकारे असं आहे मुळात योगेशजी की ही एक सहकारी संस्थेची निवडणूक होती. बरं. याच्यामध्ये मी परवाही ज्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला बऱ्याच जणांकडून की मी असं म्हटलं की राज्याचे नेतृत्व सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेची गोष्ट करतात, विधानसभेमध्ये पाहून घेऊन ते काय चुकीचं आहे असं माझं म्हणणं होतं. आणि आमची ज्यांना शून्य आहे ते आमचं काय करायचं ते आम्ही आमचं पाहून घेऊ असं खरं तर मी बोललो. आणि मला काही वाटत नाही याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. एक सहकारी संस्थेची निवडणूक होती, आता आमचे प्रतिस्पर्धी असलेले जे गेल्या काही निवडणुकांपासून आमच्या विरोधात उभे असतात असे काळे, त्याच्यामुळे काळ्यांच्या बरोबर आम्ही 2 महिन्यापूर्वी युती केली मार्केट कमिटीमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये असं काही त्याचं कारण होत नाही की आम्ही ते एक झालो. बरोबर. तुमची जी आणि परजण्यांना आम्ही घेतो, परजण्यांनी आमच्या विरोधात उभे होते, परजणे आमदारकीला त्यांच्यामुळे आमचा पराभव झाला. त्यांच्या मेवणी त्यांना आम्ही समाविष्ट करून घेऊन मार्केट कमिटीमध्ये 2 जागा दिल्या आम्ही. अच्छा. त्याच्यामुळे सभासद हा सर्व पक्षी असतो, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षाचा काही विषय येत नाही असं मला वाटतं. तुम्ही जी विजय सभा झाली त्याच्यामध्ये बोलले की तुम्ही दहशतीचं झाकण उघडलं, तर काय त्याचा अर्थ आहे दहशतीचं झाकण उघडलं म्हणजे? मुळात दहशतीचं झाकण उघडलं हे नामदार माजी मंत्री म्हणजे थोरात साहेबांनी हा शब्दप्रयोग सर्वप्रथम केलेला होता. आणि निश्चित त्याची प्रचिती आम्हाला पावला पावलावर आली. बरं. कारण की आम्ही हातपाय हात जोडून पाय पडून मत मागितले. बरं. पण दुर्दैवाने विरोधकांचे काही कार्यकर्त्यांनी हातपाय जोडून मतं मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि हे सगळं आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो. अनेक दाखले मिळायला अडचण, सभेच्या परवानग्या मिळायला अडचण, किंबहुना कोणी फॉर्म भरला असेल तर त्याला फॉर्म मधल्या त्रुटी काही काढण्याच्या असे अनेक उदाहरणं खरं तर आम्हाला जाणवले आणि हे दडपशाही त्या ठिकाणी निश्चित आहे असं आमची खात्री झाली. आणि म्हणून ते दडपशाहीचं सावट जुगारून सभासदांनी हा दिलेला कौल आहे. अच्छा. पण त्याच्यावर आता विजयानंतर अशा प्रतिक्रिया आल्या आहे की खरोखरीच 10 वर्षापूर्वी हा कारखाना अडचणीमध्ये होता, विखे कुंटुंब किंवा प्रवीण हा कारखाना घेतला, जेव्हा हा कारखाना तुमच्याकडे होता तेव्हाच तो आता अडचणीत आलेला होता आणि तो उलट विखेने सावरलाय आणि आता परत हा कारखाना तुमच्याकडे आल्यानंतर तो तसा सावरलेला राहील
की त्याची परिस्थिती अधिक बिकट होईल अशी शंका लोक व्यक्त करतायत, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? मुळात हा कारखाना 1990 मध्ये त्यांच्याकडे असताना बंद झाला होता आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी तो ताब्यात घेतला. कमरे इतकं गवत त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून गणेश पॅटर्न म्हणून संबंध महाराष्ट्रात नावलौकिक केलं की कसा अडचणीतला कारखाना काढायचा बाहेर, आणि अनेक उपाययोजना त्याच्यामध्ये केल्या, उपपदार्थ सुरू केले. परंतु तुम्ही जे म्हटले की हा अडचणीत होता, तर तो आर्थिक दृष्ट्या अडचणीत होता का राजकीय दृष्ट्या सत्तेच्या जीवावर अडचणीत आणला गेला हा खरा संशोधनाचा भाग आहे. कारण की माजी चेअरमन नारायणराव कार्ले पाटलांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की अवघे 4.5 कोटींचा प्रश्न होता आणि तेवढ्यासाठी आमचे सगळे खाते गोठवले गेले, किंबहुना कारखाना सील करण्यात आला, किंवा अनेक खोटे नाटे ऑडिट रिपोर्ट त्यावेळेस बनवले गेले आणि तुम्हाला जेलमध्ये घालू अशा धमक्या देण्यात आल्या आणि सत्तेच्या जीवावर त्यांच्याकडून तो कारखाना सरेंडर करून घेतला म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. आणि त्यांनी खंडोबाच्या मंदिरात ते सांगितलं आणि याला दुजोरा बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच मंदिराच्या प्रांगणात दिला की मी साक्षीदार आहे, माझ्या समोर हे सगळं घडलेलं आहे. मी त्यावेळेसचे सहकार मंत्र्यांना सांगितलं होतं की असे चुकीच्या पद्धतीने तुम्ही कारखाना सभासदांकडून काढून घेऊन, इलेक्टेड बॉडीकडून काढून घेऊन एखाद्या दुसऱ्या कारखान्याकडे देण्यास भाग पाडताय, हे काही बरोबर नाही. आणि त्यावेळेस आमच्याही पक्षश्रेष्ठींनी थोडीशी मदत झाल्यामुळं अनेक कारणांपैकी ते एक कारण ठरलं की आम्ही त्यावेळेस आमच्या पक्षाला रामराम केला. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागे ते एक महत्वाचं कारण ठरलं होतं. महत्वाचं नाही म्हणता येणार, पण अनेक कारणांपैकी ते एक कारण होतं. पण आता हा काही प्रश्न होते. अच्छा, पण हा कारखाना आता तुमच्याकडे येईल का चालवायला की तो प्रवरेकडेच राहणार, तर त्याबद्दलची वस्तुस्थिती काय? आता खर तर चुकीच्या पद्धतीने ज्यावेळेस 8 वर्ष कारखाना चालवला त्याच्या वेळेस प्रवरा युनिट 2 ची बिलं शेतकऱ्यांना मिळाली. करार संपल्यावर 1 वर्ष त्या संचालक मंडळांनी कारखाना चालवला, त्यावेळेस सगळ्या सभासदांना गणेशच्या नावानी बिलं आले आणि अचानक निवडणूक लागती आणि निवडणुकीच्या दरम्यान फॉर्म भरले जातात, फॉर्म बाद होत नाही आणि माघारीच्या 2-4 दिवस आधी एक्सटेन्शन करार करून घेतला जातो, तर निश्चितपणे आचारसंहितेचा भंग त्याच्यामध्ये दिसतो. त्याच्यामध्ये सभासदांचं खरं तर विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, संचालक मंडळ अस्तित्वात नव्हतं, या सगळ्या अनेक कायदेशीर बाबी आहे आणि अशा पद्धतीने तो बेकायदेशीररित्या तो खरं तर करार वाढून घेतलेला आहे. अच्छा, त्याच्यामुळे त्याच्यात आम्ही आता खोलवर अभ्यास करून योग्य तो निर्णय घेऊ. तुम्ही विजयाच्या सभेमध्ये असं बोलला होता की खर तर जर शंकरराव, दोन्ही शंकरराव महर्षी जे सहकार महर्षी म्हणून ओळखले जातात, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येतात असा तुम्ही दाखला दिलेला होता आणि त्यासाठी विलासराव देशमुख यांचं विधान तुम्ही त्या सभेमध्ये सांगितलं होतं. तर यावेळेस जे काळे कुटुंबीय आहे ते यावेळेस तुमच्या लढाईसोबत नव्हतं का? तुम्ही असं पण म्हणाल की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असं एकत्र लढायला पाहिजे होतं, पण यावेळेस काही बरोबर आहे योगेशजी. कारण की राहत्याच्या सभेमध्ये नामदार थोरात साहेबांनी आणि राहत्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी जाहीर भाषणात सांगितलं की या ठिकाणी अजितदादा पवार, शरद पवार साहेब आणि तसेच संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याला दुजोरा बाळासाहेब थोरातांनी माईकवर त्यावेळेस दिला की आशुतोष काळेंसहित आपल्या बरोबर आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे त्यावेळेस आभार मानले होते की सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा हे दिग्गज नेते एकत्रित आल्याचं महाराष्ट्रांनी पाहिलं आणि तीच परंपरा आपण चालू ठेवली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानलं. परंतु कृतीतून तसं दिसलं नाही आणि जाहीर सभेत मी प्रश्न विचारल्यावर समोरून त्याचं उत्तर बसलेल्या सभासद जनतेनेच दिलं, मदत झाली का नाही. अच्छा, आणि पोलिंग एजंट म्हणून किंवा पोलिंग बूथवर बाहेर सगळी त्यांची कार्यकर्त्यांची फौज कुठल्या तंबूत होती हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अच्छा, त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी काम केलं नाही याची आम्हाला खंत आहे आणि त्याचाच भाग म्हणून की काय खासदार विखेंनी भाषणात सांगितलं की जे आम्हाला आता मदत करतील करणार आहे छुप्या पद्धतीने त्याची परतफेड आम्ही योग्य त्या वेळी योग्य त्या पद्धतीने विखे पाटील परिवार करतील. तुम्ही जर त्यांचं भाषण ऐकलं तर ते
मला असं वाटतं यांच्यासाठीच ते शब्दप्रयोग होते. अच्छा, असं माझं मत आहे. पण याच भाषणाचा दुसरा असा अर्थ आहे, तुम्ही त्यांना मदत केली नाहीये, ते याचा अर्थ ते तुम्हाला 2024 निवडणुकीत पाहून घेणार आहेत. हा पण त्याचा गर्भित त्यातला अर्थ दुसरा आहे. नाही, शिर्डीच्या एका छोट्याशा बैठकीमध्ये त्याचा लोकल न्यूज चॅनल कडे व्हिडिओ पण आहे. हो ना, मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. ते असं म्हणाले की एकदा जर आम्ही आमच्या जे सोबत असतात त्यांच्या आम्ही साथ सोडत नाही असं ते वाक्य होतं, आणि इतरांबद्दल मी काही बोलणार नाही, ते भाषण मी पण ऐकलेलं आहे. नामदार विखे पाटलांचं भाषण आहे ते. अच्छा, मी सुजयच्या भाषणाबद्दल बोलतोय. नाही, मी नामदार विखे पाटलांनी असं सांगितलं की त्यांचं काय करायचं 2024 ला आपण पाहू म्हणे. आणि खऱ्या अर्थाने तिथं खरं तर मला त्याचं दुःख वाटलं की आमचे ज्येष्ठ नेते आहे पक्षाचे ते, बरं, आणि त्यांच्याकडून तरी ही अपेक्षा आम्हाला नव्हती. अच्छा, अनेकांचं म्हणजे जे राजकीय जे वर्तुळात जे राज्यस्तरीय मत असं आहे की विखे पाटील भाजपमध्ये स्ट्रॉंग आहेत आणि राज्य नेतृत्वाबद्दल त्यांची कधी पण जाऊ शकतात अशी एक चर्चा असते, आणि नगर जिल्ह्यातच अडकवण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी तुम्हाला उद्युक्त केलं की नाही तुम्ही विखेंच्या विरोधात लढा, तर या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे? नाही, काही तथ्य नाही याच्यामध्ये, मला तरी काही तथ्य वाटत नाही. मी स्वतः सभासदांच्या आग्रह खातीर घेतलेला निर्णय होता आणि याच्यात मला कुठलंही तथ्य मला तरी वाटत नाही व्यक्ती. भाजपच्या राज्य स्तरावरील किंवा केंद्रीय स्तरावरील नेत्यांना तुम्हाला काही नैतिक पाठिंबा किंवा इतर पद्धतीची काही मदत केली होती का? नाही, असं कुठलीही मदत काही आम्हाला झालेली नाही. संपूर्ण आम्ही व्यक्तिगत आमच्या पातळीवर घेतलेला निर्णय होता. निश्चितपणे पक्षश्रेष्ठींना त्याची पूर्वकल्पना असली पाहिजे. आम्ही योग्य त्या आमच्या संघटनात्मक व्यक्तींना असा निरोप आम्ही आमचा दिलेला होता. अच्छा, म्हणजे पक्ष पातळीवर तुम्ही तुमचं जे म्हणणं होतं किंवा आम्ही तुम्ही निवडणूक लढवणार आहात ते तुम्ही सांगितलेलं होतं. हा, कारण की आम्ही 3% राजेश स्पर्धेने ज्यांनी आमच्या विरोधात उमेदवारी केली त्यांची 3% मतदान असताना आम्ही 2 जागा त्यांच्या मार्केट कमिटीला घेतल्या. आणि स्वाभाविकरित्या राहता मार्केट समितीमध्ये आमचे 10% मतदान होते आणि तिथल्या कुठलाही शक्तीप्रमुख बूथ प्रमुख किंवा मार्केट कमिटीमध्ये आमच्या कोणाचाच विचार झाला नाही. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संतोष होता 10% मतदान असून. आणि गणेश आणि पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक आम्ही तुम्हाला घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा ते कुठंतरी पाळलं गेलं नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांचा खरंच हा एका प्रकारे उद्रेक झालेला. तुम्हाला असं वाटतं का भाजपमध्ये तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून? नाही, अजिबात नाही. बरं, एक व्यक्ती म्हणून भाजप नसतो, भाजप ही संघटना आहे, पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं काही वाटत नाही. अच्छा, राम शिंदे असतील ते विखेंच्या विरोधात उघड उघड पद्धतीने बोलतात, तुम्ही मात्र थेट कृतीतनच त्यांच्या विरोधात लढून दाखवू नये, तुम्ही त्यांचं नाव काही घेत नाही की त्यांच्या विरोधात आहे किंवा काय असं जाहीरपणे काही बोलत नाही तुम्ही, काय त्याच्यामध्ये कारण आहे? कारण की आम्ही विखेंच्या विरोधात उतरलोच नाही. पहिली गोष्ट आपण समजून घ्या, आम्ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या समर्थनात उतरलो. बरं, आम्ही कोणाच्या विरोधात उतरलो नाही, आम्ही गणेशच्या वाचवण्याच्या समर्थनात उतरलो. बरं, बाकी आमचं आम्ही कोणाला विरोध म्हणून नाही. इलेक्शन संपलं, आमचं वैर संपलं, आमचं काही कोणत्या व्यक्तीला विरोध नाही. बरं, आमचं कोणाला प्रवृत्तीला विरोध आहे. पण तुमच्या आणि बाळासाहेब थोरात ज्या पद्धतीने सुरू जुळलेले या निवडणुकीच्या निमित्तानं, त्या निमित्तानं त्यांनी ते पण म्हणाले असेल ना, आपण कोल्हे आणि थोरात किंवा इतर जे तुमची समविचारी मंडळी आहेत पुढे राजकारणात वेगळ्या पद्धतीने एकत्रित येऊ असा काही प्रस्ताव बाळासाहेबांकडनं काही तुम्हाला आला किंवा तशी काही चर्चा? नाही नाही, हा फक्त निवडणुकीपुरतं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर की एकाच एक पॅनल दिला पाहिजे, सगळ्यांचा हेतू एक आहे. बरं, आणि एकाच हेतूने उतरलेला आहोत म्हणून एक पॅनल द्यावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पण कोल्हे थोरात आम्ही कोल्हे थोरात ही युती पुढच्या निवडणुकांमध्ये दिसेल का? नाही, ही युती फक्त या निवडणुकीपुरती होती. केटी वेअर जसे आपण म्हणतो कोल्हे थोरात, पाणी आडवा पाणी जिरवा. बरं, आणि शेतकऱ्यांचं उत्कर्ष करा असा आमचा हेतू होता. कोणाला अडवायचा आणि कोणाची जिरवायचा असा हेतू नसल्यामुळं चांगल्या हेतूने आम्ही एकत्र येऊन ही केटी किंवा कोल्हे थोरात युती आम्ही ही केली. पण ते कोल्हे थोरात तुम्ही केटी वेअर तुम्ही पाणी आडवा त्याच्याऐवजी विखेंची जिरवा अशी ही युती काम करते असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. नाही, जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थापोटी वेगवेगळे अर्थ काढतो आहे. बरं, मला असं वाटतं आमच्या या निकालाचे वेगवेगळे अर्थ ज्याच्या त्याच्या सोयीने लोक काढत आहे आणि ही दरी अजून कशी वाढल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न
काही शक्ती निश्चितपणे करताय असं आम्हाला जाणवतं. मग पण मला शेवटचा प्रश्न विचारतो की 2024 निवडणुकीमध्ये मग तुम्ही भाजपकडनंच असणार इच्छुक, तुमचा काही त्या अर्थानं जे थोरांशी जो जवळीकता किंवा जो एक प्रकारचा एक निकट संबंध आलेला आहे तो राजकारणामध्ये पुढे कंटिन्यू होणार नाही? नाही, एक गोष्ट आहे की आम्ही कधी तत्वाचं राजकारण केलं. बर, आम्ही कपडे बदलतो तसे पक्ष कधीच बदललेले नाही. बर, ज्या ज्या पक्षात राहिलो त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. आमचे प्रश्न सुटले नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, पाण्याचे प्रश्न 10 वर्ष सत्ता असताना काँग्रेस राष्ट्रवादीची त्याच्यात आमचे प्रश्न सुटले नाही. आणि त्यामुळं आम्ही एक विशिष्ट हेतू घेऊन आम्ही मग त्या पक्षाला रामराम केला होता. आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये भक्कमपणे गेली अनेक वर्षपणे समर्पितपणे काम करतो आहोत. त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहील आम्हाला. अच्छा, पक्षाबरोबर आम्ही राहू, आम्ही काही दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही विचार कुठलाही विचार नाही. ओके, तर धन्यवाद कोलेजी तुम्ही लेट्सअपशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या पुढची पुढील वाटचालीला आमच्या नक्की शुभेच्छा राहतील.